तर भाजपच्या रणनीतीप्रमाणे सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेची देखील नेमकी आता काय रणनीती बघायला मिळते तीही पाहूयात. विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जातीने लक्ष देत आहेत. विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात शिवसेना आमदारांशी ते संवाद साधतायत. शिवसेनेच्या प्रत्येकी 5 आमदारांचे त्यांनी गटही तयार केले आहेत. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर शिवसेना आमदारांचं मतदान होत आहे. तर मतदानासंदर्भात सगळ्याच पक्षांकडून ही आता खबरदारी घेतली जाते आहे आणि राज्यसभा निवडणुकीतला पराभव हा महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः शिवसेनेच्या चांगला जिवारी लागला होता, त्यामुळे शिवसेनेचं प्रत्येक घडामोडीवर प्रत्येक मतावर बारीक लक्ष आहे. आणि या संदर्भात शिवसेनेचे आमदार नेते भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी, पाहूयात. शिवसेनेच्या मतदान प्रक्रियेला देखील सुरू झालेली आहे आणि अपक्षांनी देखील मतदान केलेलं आहे. आपल्यासोबत भास्कर जाधव आणि जोरगेवार आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणूया. भास्कर शेठ, मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेना 5-5 गटानं मतदान करत आहे, काय स्ट्रॅटेजी? असं आहे की मतदानाला सुरुवात नाही तर जवळजवळ आता मतदान संपत आलेलं आहे. आत्ता मी गेलो त्यावेळेला जवळजवळ 160 मतदान पूर्ण होऊन गेलं होतं. शिवसेना गटागटानं मतदान करते आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु तिथे गेल्यानंतर सर्वांना एकत्रितपणेच मतदान करावं लागतं. थोडीशी मागच्या वेळेला काहीतरी कम्युनिकेशन गॅप राहिली म्हणा, एकमेकाशी समन्वय साधण्यामध्ये कुठे ना कुठे उणीव राहिली म्हणा, आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं त्याच्यामध्ये फावलं आणि त्यांचा न निवडून येणारा तिसरा राज्यसभेचा सदस्य निवडून आला. यावेळेला तिन्ही पक्ष अतिशय सावधगिरीनं आणि व्यवस्थितपणे एकमेकाशी समन्वय साधून आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे बारकाईने या विषयामध्ये लक्ष ठेवून आहेत, योग्य त्या सूचना देत आहेत. त्यामुळं हे मतदान आमच्या बाजूनं आणि 6 उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण. काल तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की राज्यसभेच्या वेळेला मतदानाचा कोटा आम्ही जाहीर केला होता, त्यामुळे आम्हाला फटका बसला. आता मतदान प्रक्रिया तुम्ही म्हणताय जवळपास संपत आली आहे, आता काय मतदानाचा कोटा ठेवलं? असं आहे की तो मतदानाचा कोटा आहे तो आता मी सांगण्यापेक्षा आता उणेपुरे 4 शिल्लक राहिलेले आहेत. 4 कुणी कोणाला किती कोटा दिला हा आपोआपच आता माहिती होणार आहे, त्यामुळं सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ आम्ही आमचं सांगणं यापेक्षा आता सगळ्याच पक्षांचा कोटा स्पष्ट होईल. अपक्षांकडे देखील खूप लक्ष लागलेलं आहे. जोरगेवार साहेब, राज्यसभेची निवडणूक असेल किंवा विधान परिषद, फॉर्मला नेहमी असलेला तुम्ही, तुमचा एक शेअर. असं काही नाही, हे खरं आहे की यावेळेस या मतदानामुळे अपक्षांना थोडं जास्त महत्व आलं आहे आणि त्यातल्या त्यात मीडियाने आम्हाला थोडंसं अधिक महत्व दिलं, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा धन्यवादच व्यक्त केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.